राज्य मागास वर्गाचा अहवाल नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. दुसरीकडे धनगर समाजाची उच्च न्यायालयातली ती याचिका फेटाळण्यात आली आहे. दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वेचं काम वेगळ्या कारणांमुळे रखडून बसलंय. सोनिया गांधींनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरलाय आणि त्यात त्यांचं प्रतिज्ञापत्र हे चर्चेचा विषय आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा समोर आलाय. यांसह विविध विषयांवरल्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमधनं ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 17 फेब्रुवारी, वार शनिवार. पहिली बातमी आहे ती राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालाची आणि धनगर समाजाची उच्च न्यायालयातली याचिका फेटाळण्याबाबतची. पहिल्यांदा जाणून घेऊयात मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाविषयी. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केलाय. येत्या 20 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनात हा अहवाल मांडण्यात येणार आहे. ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारं आणि टिकणारं आरक्षण देणार असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. दुसरीकडे धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातल्या आरक्षणाविषयीची याचिका ही मुंबई कोर्टानं फेटाळली. ही याचिका फेटाळली जाणं हा धनगर समाजासाठी मोठा धक्का मानला जातोय. जस्टिस पटेल आणि जस्टिस कलम खटा यांच्या खंडपीठानं निर्णय दिलाय की अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही. धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही. सर्वस्वी हा अधिकार संसद आणि संसद मंडळाचाच आहे. दुसरी बातमी आहे ती दिल्ली ते मुंबई महामार्गाची. दिल्ली ते मुंबई हा 1500 किलोमीटरचा एक्सप्रेस वे होणार आहे आणि त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे असं म्हटलं जात होतं. प्रत्यक्षात गेल्या 5 वर्षात या महामार्गाचं काम मंदगतीनं सुरू असल्याचं दिसून आलंय. 2019 या महामार्गाचं काम हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हाती घेतलं होतं. दिल्ली मुंबई या 1350 किलोमीटर एक्सप्रेस वेचं काम सध्या सुरू आहे. पण उत्तरेकडल्या राज्यांमध्ये हे काम वेगात सुरू असताना महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये याची गती मंदावलेली आहे. महाराष्ट्रात या महामार्गाचं केवळ 30-40% आणि गुजरातमध्ये 10% सुद्धा कमी काम झालेलं आहे. त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता डिसेंबर 2026 पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. गुजरातमधल्या 5-11 पॅकेजेसपैकी 8, 9 आणि 10 या पॅकेजमधली कामं 10% कमी आहेत, तर महाराष्ट्रातल्या 6 पॅकेजचं काम हे सरासरी 40% गेलेलं आहे. तसंच मुख्य अडचण म्हणजे बडोदा विरार दरम्यानच्या गुजरातमधल्या 3 पॅकेजमध्ये बोगदे तयार करावे लागणार आहेत. हा परिसर नद्या आणि डोंगराळ असल्यामुळं या पॅकेजमधल्या कामाला उशीर होत असल्याचं सांगितलं जात आहे. तिसरी बातमी आहे ती सोनिया गांधींच्या प्रॉपर्टीची. सध्या देशात राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधनं निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या सगळ्यात सोनियाजींनी उमेदवारी अर्ज भरताना जे प्रतिज्ञापत्र दाखल केलंय त्यात संपत्तीविषयी जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याची सध्या चर्चा सुरू आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार सोनियाजींकडे एकूण संपत्ती ही 12.53 कोटी रुपयांची आहे. सोनियाजींनी इटलीमध्ये आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये देखील आपला हिस्सा असल्याचं सांगितलंय. या संपत्तीची किंमत 26,83,594 रुपये आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या आधी देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या इटली इथल्या संपत्तीची किंमत ही 19.9 लाख रुपये होती. सोनिया यांच्याकडे तब्बल 88 किलो चांदी आणि 1 किलो सोनं आहे. तर 2019 सोनिया गांधी यांची दिल्लीच्या जवळ डेरा मांडी गावात 30 गुंठे तर मेहरोली इथं 120 गुंठे जमीन होती. मात्र याबद्दल प्रतिज्ञापत्रात कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. चौथी बातमी आहे ती लष्कराच्या साहित्य खरेदीच्या प्रस्तावाला मिळालेल्या मंजुरीबाबत. लष्कराला विविध उपकरणं खरेदी करण्यासाठी 84,560 कोटी रुपयांचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला देण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळालीय. या निधीतनं नौदलासाठी विमानं सुद्धा खरेदी केली जाणार आहेत. याशिवाय रणगाडाभेदी भूसुरंग, हवाई वाहतूक नियंत्रणासाठी रडार,
शिवाय टॉर्पिडो यांची सुद्धा खरेदी केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी समितीनं या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पाचवी बातमी आहे ती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे अलेक्सी नलवाल्नींची त्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला असल्याचं रशियाच्या तुरुंग प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे. तुरुंगातच चालत असताना त्यांची शुद्ध हरपली आणि ते कोसळून त्यांचा मृत्यू झालाय. अलेक्सी यांनी 2010 क्रेमलिनच्या विरोधात आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. ते फसवणूक आणि बंडखोरीच्या आरोपाखाली 30 शिक्षा भोगत होते. ते अनेक काळापासनं आर्टिक सर्कलच्या उत्तरेकडल्या 40 अंतरावरच्या पॅनल कॉलनीतल्या तुरुंगात होते. सहाव्या बातमीचा विषय आहे तो न्यूझीलंडच्या विजयाचा. आफ्रिकेविरुद्धच्या त्या विजयासाठी न्यूझीलंडला तब्बल 92 वाट पाहावी लागली आहे. अखेर त्यांनी हॅमिल्टन इथल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 7 पराभव केलाय. न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 मालिका 2-0 अशी जिंकली आहे. न्यूझीलंडसाठी हा विजय खूप खास असल्याचं बोललं जात आहे. त्यांना ही मालिका जिंकण्यासाठी 18 प्रयत्न करावे लागले. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिका 1932 पासून सुरू झाल्यात. मात्र न्यूझीलंडला एकदाही दक्षिण आफ्रिकेवर मात करता आली नव्हती. बिग बॉस OTTचा विजेता आणि लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादव हा रेव पार्टीमुळे चर्चेत आला होता. या पार्टीमध्ये त्यानं नशेसाठी सापाचं विष वापरल्याचं बोललं जात होतं. आता या प्रकरणाचा जयपूर FSL म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीनं तपास केलाय. नोएडा पोलिसांनी सर्पमित्रांकडनं जप्त केलेल्या सापाचं विष हे लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठवलं होतं. त्या अहवालानुसार ते विष कोब्रा क्रेट प्रजातीच्या सापाचं आहे. हे प्रकरण गेल्या वर्षीचं असून मेनका गांधींच्या पीपल्स फॉर अॅनिमल्स संस्थेचे अधिकारी गौरव गुप्ता यांनी एल्विशच्या विरोधात नोएडा पोलिसांकडे तक्रार केली होती. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. या पॉडकास्टला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. उद्या आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.